जय जिनेन्द्र। पूर्णार्घ्य ग्रंथ वाचन अर्घ्य 3 भाग 15 गुप्त काल व जैन धर्म। इसवी सन 4 शतकात भारतात गुप्त राजवंशांची स्थापना होऊन प्राचीन भारतीय इतिहासाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली। या वंशाच्या स्थापनेपासून भारतीय इतिहासात एक नवीन पर्वाची सुरुवात झाली। शिलालेख, वाङ्मय, नाणी, परकीयांचे प्रवासवृत्त इत्यादी विविध इतिहास साधने या काळाची माहिती देण्यास उपयुक्त आहेत। त्यामुळेच या काळातील राजे, त्यांचे कार्य, तत्कालीन धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती, साहित्य व कला इत्यादी क्षेत्रातील प्रगती इत्यादी विविध विषयांची योग्य माहिती मिळविता येते। गुप्त काळात राष्ट्रगाथा, वीरगाथा, प्रेमगाथा, पुराण, महाकाव्य, आख्यान, नाटक इत्यादी विविध साहित्य क्षेत्रात असामान्य प्रगती झाली। कालिदास सारख्यांनी साहित्य क्षेत्रात कार्य केले तर वराहमिहिरासारख्या विद्वानांनी गणित, ज्योतिष इत्यादी क्षेत्रात नाव मिळविले। स्थापत्य, चित्र, शिल्प इत्यादी कलांमध्ये प्रगती झाली। नृत्य, गायन यासारख्या कलांना राजाश्रय मिळाला। सर्व गुप्त राजे विद्याप्रेमी असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली। गुप्त काळातील ही सर्वांगीण प्रगती लक्षात घेऊनच या काळाला सुवर्णयुग असे म्हणण्यात येते। चंद्रगुप्त पहिला व समुद्रगुप्त। गुप्त वंश हा प्राचीन व्रात्य जातीचाही एक असा वंश होता की ज्यांनी वैश्य कार्याचा अवलंब केला होता। प्राचीन काळात विशेषतः श्रमण परंपरेनुसार व्रात्य इत्यादींमध्ये वर्ण जन्मतः नसून कर्मतः होता व वर्ण परिवर्तन सहज शक्य असून ते व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून होते। गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त याने नालंदाच्या शेजारी 500 मैलावर पूर्वेला आपल्या छोट्या राज्याची स्थापना केली। श्रीगुप्त व त्याचा उत्तराधिकारी घटोत्कच यांनी महाराज हीच पदवी लावलेली दिसते। त्यांचा मुलगा चंद्रगुप्त प्रथम यांनी महाराजाधिराज पदवी लावलेली दिसते। यावरून या काळात राज्यविस्ताराला सुरुवात झालेली असावी। या सुमारास तत्कालीन राज्यसत्तांमध्ये लिच्छवीचे गणराज्य बलवान होते। चंद्रगुप्त लिच्छवी राजाची मुलगी कुमारदेवी हिच्याशी विवाह करून तत्कालीन सत्ताधीशामध्ये गुप्त घराण्याला समान स्थान मिळवले। या संबंधामुळे पाटलीपुत्रावर चंद्रगुप्ताची सत्ता स्थापन झाली व पश्चिमेकडे राज्य विस्तार करण्याचे कार्य त्यांनी केले। यानंतर सत्तेवर आलेला समुद्रगुप्त प्रतापी व महान राजा म्हणून व त्याच्या दिग्विजयामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे। समुद्रगुप्तांनी आपल्या कारकिर्दीत 4 महत्त्वाच्या युद्ध आघाड्यांच्या सहाय्याने पाटलीपुत्राच्या आसपासचे राजे, कामरूप, नेपाळ, हिमालयाच्या पायथ्याचे राजे, पंजाबातील गणराज्ये व इतर सत्ताधीश व दक्षिण भारतातील कांचीपर्यंतचे निरनिराळे राजे यांना पराभूत केले व आपल्या महान पराक्रमाच्या आधारावर संपूर्ण भारतावर आपले स्वामित्व प्रस्थापित केले। या सम्राटाच्या विजयाचे, गुणप्रियतेचे, कलाप्रियतेचे वर्णन त्यांच्या अलाहाबाद येथील संस्कृत प्रशस्तीत म्हणजे शिलालेखात आले आहे। समुद्रगुप्त विद्याव्यासंगी, संगीत व कलेचा प्रेमी, वीर, पराक्रमी, कुशल सेनानायक, महान योद्धा, उदार दानी होता। वैदिक धर्माचा त्याने स्वीकार केलेला असला तरी परधर्म सहिष्णुता हे त्यांचे ब्रीद होते। रामगुप्त। समुद्रगुप्त नंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र रामगुप्त गादीवर आला।
तथापि तो निर्बल असल्याने निरनिराळ्या मांडलिकांनी उठाव केला व शक क्षत्रपांनी तर गुप्त साम्राज्यावर आक्रमण केले. या आक्रमणात रामगुप्त पराभूत झाला. यावेळी त्यांनी शकांबरोबर केलेल्या मानहानीच्या स्वरूपाच्या तहामधून गुप्त साम्राज्याची सुटका करण्याचे कार्य चंद्रगुप्तांनी केले व या विजयानंतर तो गुप्तांचा सम्राट बनला. या पराक्रमाच्या सहाय्याने आपल्या पराक्रमी पित्याप्रमाणेच विजय मिळवून गुप्तांचे साम्राज्य बलवान व विस्तारित बनवून खऱ्या अर्थाने सुवर्णयुग प्रस्थापित करण्याचे कार्य चंद्रगुप्तांनी केले. गुजरातमधील शक क्षत्रपांचा त्यांनी पराभव केला. या विजयामुळे उत्तर हिंदुस्थानात गुप्तांची एकमेव सत्ता स्थापन झाली. त्याचबरोबर तेथे असणारे सोपारा हे बंदर गुप्तांच्या ताब्यात आले. या बंदराच्या सहाय्याने या काळातील व्यापाऱ्यांना युरोपीय राष्ट्रांबरोबर प्रत्यक्ष व्यापार करता येऊ लागला व युरोपीय राष्ट्राकडून खऱ्या अर्थाने सुवर्णाचा ओघ भारतीय प्रदेशाकडे सुरू झाला. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या नागवंशीय राजाची कन्या कुवेर नागा हिच्याबरोबर केलेल्या विवाहातून चंद्रगुप्ताला प्रभावती गुप्ता ही मुलगी झालेली होती. चंद्रगुप्तांनी तिचा विवाह वाकाटक राजा रुद्रसेन याच्याबरोबर केला व वाकाटकाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यांच्या मदतीनेच त्यांनी शक क्षत्रपांचा विनाश केला. पुढील काळात रुद्रसेन लवकरच मरण पावल्याने वाकाटकांच्या दरबारात गुप्तांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात प्रस्थापित झाले. अशा प्रकारे आपल्या पित्याच्या कारकिर्दीत शक व वाकाटक या राहिलेल्या शत्रूंचाही चंद्रगुप्तांनी विरोध मोडून काढला व गुप्त साम्राज्याला भारतातील एकमेव बलवान साम्राज्य बनविले. साहित्य कला इत्यादी विविध क्षेत्रातील गुणी विद्वानांचा तो आश्रयदाता होता. भागवत धर्माचा स्वीकार या राजांनी केलेला असला तरी तो सर्व धर्म सहिष्णू उदार दानशील नीतिनिपुण न्यायपरायण व पराक्रमी होता. या सुमाराला भारतात आलेल्या फहियान या चिनी इतिहासकाराने वर्णन केले आहे की या काळातील समाज जीवहिंसेच्या विरोधी होता. सर्वजण सुखी होते. शिक्षा अतिशय अल्प प्रमाणात दिली जात होती. राजपुरुष न्यायी व इमानदार होते. दारूचे नावही घेतले जात नसे. कित्येक राजांनी विहार मठ बनविलेले होते जेथे श्रमण भिक्षू इत्यादींची राहण्याची योग्य व्यवस्था होत होती. मध्य भारतातील शहरे विशाल व वैभव संपन्न होती. ठिकठिकाणी औषधालये व धर्मशाळा उघडलेल्या होत्या. सर्वसामान्य समाज या संस्थांना मोठ्या सिद्धहस्ताने मदत करीत होते. यावरून या काळातही समाजात बौद्ध धर्माचे स्थान अस्तित्वात होते असे दिसते.